नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एसटी कामगारांच्या आंदोलनाची. कारण संप मागे घेऊन सगळ्या एसटी कामगारांनी कामावर यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढे कसं जायचंय असा इशारा त्यांनी दिलाय. जे संप कायम ठेवतील त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाईल असंही परब यांनी स्पष्ट केलंय. समितीसमोर म्हणणं मांडा, जनतेला वेठीला धरू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी. मी पुन्हा एकदा सांगितलं, काल आम्ही आमचा निर्णय जाहीर केलाय आणि आता जो त्या कामगारांना मंजूर असेल ते कामगार कामावर येतील. जे कामगार मंजूर नसतील, जे संपात राहतील, त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. गुणवंत सदावर्ते आता लीडर म्हणून आता त्या पद्धतीने शिथावणी. कामगारांनी कोणाची लीडरशिप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त एकच गोष्ट आहे की मी जसं म्हटलं की तुटेपर्यंत ताणू नये, एकदा तुटल्यानंतर जोडता येणार नाही. आता कारवाई नेमकी काय असेल? नाही, कारवाई आता कामगार किती कामावरती येतात हे बघून ठरवेल. काही कामगार निलंबित झालेत, त्यांना आम्ही सांगितलंय की उद्या सकाळपर्यंत जे कामगार कामावर येतील त्यांचं आम्ही निलंबन मागे घेऊ. परंतु जर कामगार आले नाहीत तर कारवाई अतिशय कठोर असेल, एवढं सांगतो. सरकारच्या वतीने जे काय मांडलं गेलं ते कर्मचाऱ्यांना सांगून त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे. एक गोष्ट नक्की आहे, लढाईत कशा पद्धतीने लढायचं असतं आणि मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई कुठेतरी थांबवायची असते असं साधारण एक संकेत असतात. काही कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत, ते आमच्याशी संपर्क साधतायत. सतत त्यांचा दोषा लागलाय की आम्हाला कामावर यायचंय, आम्हाला सुरक्षा द्या. आज मी कामगारांना आवाहन केलंय की आज जे कामगार गावात आहेत त्यांनी कामावर यावं आणि जे मुंबईत आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं. आम्ही उद्या सकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू, किती कामगार येतात, किती कामगार येत नाही, त्याच्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की याच्या पुढे कशा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. त्यामुळे संप मागे घ्या आणि कामावर हजर व्हा असं आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणतात ते आपण ऐकलं. दरम्यान आज सकाळी आझाद मैदानावर काय झालं ही बातमी आता आपण बघणार आहोत. कारण सदाभाऊ खोत यांनी आज मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आणि यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर देखील होते. महाराष्ट्राच्या इतर भागात सुरू असलेलं आंदोलन यापुढे सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असं हे दोघं म्हणाले. महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. विलिनीकरणाचा लढा यापुढे देखील सुरूच राहील, पण सरकार 2 पावलं पुढे आलं ही स्वागतार्ह बाब असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. आज आम्ही आझाद मैदानावरचं तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. बाकीचं आंदोलन राज्यभराचं चालवायचं का ठेवायचं याचा निर्णय सर्व कामगारांनी एकत्रित बसून घ्यावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभा केलेलं होतं, आम्ही आझाद मैदानामध्ये त्यांना घेऊन आलेलो होतो. आझाद मैदानामध्ये आल्यानंतर ज्यांचं निलंबन झालं, सेवा समाप्ती झाली, त्या मागं घेतलेल्या आहेत आणि आम्ही तात्पुरतं हे आझाद मैदानामधलं आंदोलन मागं घेतलेलं आहे. कामगारांनी आता त्यांच्या तिन्ही उभा केलेलं हे आंदोलन आहे, तिन्ही बसून विचार करावा आणि आंदोलनाची भूमिका ठरवावी. सरकार म्हणत होतं की आम्ही अंतरिम वाढ देतो, तर कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ नको आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. मूळ वेतनामध्ये तुम्ही किती वाढ करू शकता ही आम्ही तिथं भूमिका ठामपणे मांडली आणि बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड याविषयी यशाबद्दल समाधानता आहे, पण दुसरीकडे त्यांना विलिनीकरण हा विषय अतिमहत्त्वाचा आहे. कारण त्यांना 2 विषय महत्त्वाचे होते की तुटपुंजा पगार आणि पगाराची शाश्वती. कारण 7 तारखेला पगार त्यांचा होत नाही, 2-2 महिने पुढं होतो आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हमी दिलेली आहे की 10 तारखेच्या पुढं एकही दिवस पगार जाणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, तशा पद्धतीची काल त्यांनी घोषणा केलेली आहे. कर्मचाऱ्याच्या बाजूनं आजही आम्ही ठाम आहोत असं कुणी म्हणायचं कारण नाही की आम्ही या आंदोलनापासून बाजूला जातोय, पण कुठंतरी आम्ही या सगळ्या विषयामध्ये सारासार महाराष्ट्राचा विचार करून, दोन्ही बाजूचा विचार करून लोकप्रतिनिधी म्हणून पुढं जाणं आवश्यक होतं. तर म्हणून आम्ही आज
आझाद मैदानावरचं आंदोलन आज आम्ही मागे घेतोय, परंतु कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, कारण हा संप हा कर्मचाऱ्यांनी अनाउंस केलाय। यामध्ये काही संघटना आहेत, काही वेगवेगळ्या विभागातले लोक आहेत, तर तो त्यांचा अधिकार आहे। सरकार दोन पावलं पुढे आलंय, कर्मचाऱ्यांनी दोन पावलं पुढे यायचं का नाही यायचं हे कर्मचाऱ्यांनी ठरवावं, पण आम्ही कर्मचाऱ्याच्या सुखदुःखामध्ये कायम त्यांच्या सोबत असू, त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल तिथं तिथं आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहू, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही। दरम्यान एसटी कामगारांचा आता गिरणी कामगार करणार आहात का असा संतप्त सवाल विचारलाय संजय राऊत यांनी, बघूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली। कामगारांचे नेते मी कामगार म्हणत नाही, कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय पक्ष विरोधी पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नुकसान करत आहे। त्यांना एस टी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका। मुंबईतली प्रतिक्रिया आपण बघितली आणि त्याचबरोबर आझाद मैदानातल्या प्रतिक्रिया बघितल्या, पण आता जाऊयात सांगलीत, कारण इथले एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हे कर्मचारी ठाम आहेत आणि एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर बाहेर पडलेत, पण सांगलीत या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय। जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। गेले आम्ही 17-18 दिवस आम्ही ह्या विषयावर ठाम आहोत की आमचं राज्य शासनात विलीनीकरण झालं पाहिजे। आम्ही पहिल्यापासून आम्ही एकाच विषयावर ठाम आहे, पण सरकारकडे प्रत्येक वेळा चर्चेला बोलवतं आणि की बाबा कामगारांची दिशाभूल करायला प्रयत्न चालू आहे, पण आम्ही हा विषय आमचा ठाम आहे की आम्ही ज्या मागणीवर रास्त आहे, आमची ती मागणी रास्त आहे की राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, आणि तेच आम्ही कायमस्वरूपी आमची मागणी तीच असणार आहे। शासनात विलीनीकरण तोपर्यंत आम्ही त्या माघार घेणार नाही, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच चालू राहणार। त्यांनी आतापर्यंत आम्हाला साथ दिली त्यांचा आम्ही धन्यवादच मानतोय, त्यांनी आम्हाला साथ दिली, पण आमचं एकच मागणं आहे, पहिलंही होतं आताही आणि शेवटपर्यंत हेच मागणं राहणार आहे, शासनात विलीनीकरण तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, आमचा संप असाच चालू राहणार। कर्मचाऱ्यांचं मूळ मागणी ही शासनात विलीनीकरण हीच आहे, जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील, कारण काल जो त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव दिला माननीय परिवहन मंत्री यांनी, मागचे आमचे 2016-23 आणि 21-24 असे जे दर 4 वर्षांनी जे वेतनवाढीचे करार होतात ते झालेले नाहीत, ते जर वेळेवर झाले असते तर याच्यापेक्षा जास्त आम्हाला पगारवाढ मिळालीच असती। आणि पुढे आपण बघणार आहोत भारताचं स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गारीसोबत क्रिप्टो करन्सी बाजारात धमाकेदार पदार्पण केलं। सुपरस्टार सलमान खान याचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि चिंगारी ॲप भारतात लोकप्रिय होत आहे। सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा पुरस्कार त्यांनी जिंकलाय। चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटरमुळेच नाही तर दर्शक आणि ॲडव्हर्टायझर्स आणि डेव्हलपर्समुळे देखील सफल बनत आहे। याच भाषेत या भविष्यात या चिंगारीचा ॲपचा वापर आणखीन वाढावा, त्याचबरोबर इन ॲप करन्सीसोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणूनही होऊ शकतो। अधिक याविषयी जाणून घेऊया चिन्मय शिवलकर यांच्याकडून। आम्ही जेही व्हिडिओज क्रिएट करू ते NFT मार्केटप्लेसमध्ये NFTs क्रिएट करते, ज्यामुळे त्याचा फायदा ॲज अ क्रिएटर म्हणून मला हा होणार आहे की याचा जो आर्थिक नफा आहे तो सरळ माझ्या हातात येणार आहे। कंटेंट ओनरशिपची जी ही काही आत्तापर्यंत एक ठरलेली व्याख्या होती ना, ती चिंगारी ॲपमुळे नक्कीच बदलणार आहे असं मला वाटतं, आणि हा बदल फक्त भारतापुरता मर्यादित नसणार आहे तर पूर्ण जगभरात हा बदल घडून येणार आहे, कारण चिंगारी ॲपच्या गारी NFT मार्केटप्लेसमध्ये आमच्या व्हिडिओजमुळे जो काही फायदा होईल तो फायदा सरळ आमच्या हातात येणार आहे। सो थोडक्यात सांगायचं झालं ना तर नो कमिशन नो मीडिएटर। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच संपतोय। जाताना महत्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल। बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही बातम्या तर बघताच पण यूट्यूब फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18 लोक।